हम की दुनियादारी। साहेब जितकी फुटेज होती ते सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे, आता ह्यात कोणतेच फुटेज नाही। बहुतेक गाडी इथून मेन रोडला निघून गेली। मग तिकडेच जाऊन आपण सिटी स्कॅन करूया। मला म्हणायचं की सीसीटीव्ही फुटेज चेक करूया। ओ मेन रोडवर तर अशा कितीतरी व्हॅन चालतात, नंबर नसलेल्या किडनॅपरची व्हॅन कशी शोधायची आपण? आता काय करायचं बापूजींना कसं शोधायचं? गाडीचा नंबर पण नाही आणि कोणता क्लो पण नाही मिळत आहे। किडनॅपर पण मूर्ख फोन सुद्धा करत नाहीये। परत अनोळखी नंबर, नक्की तो मक्खीजानीच असणार, फोन कटच करतो। ए जेठालाल फोन कट करू नकोस, बहुतेक हा किडनॅपरचा फोन आहे, त्याने पैशांसाठी फोन केला असणार, त्याला तू बोलण्यामध्ये गुंतवून ठेव आणि हो फोन स्पीकरवर असला पाहिजे। हॅलो 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 कोण बोलताय? हॅलो मी कोण बोलत आहे ते सोड, पैशांचा बोला। पैसे? मला आजच्याच पैसे हवे आहेत, नाही दिले सर। नाही नाही नाही, मी तयार आहे, मी तयार आहे, जितके पैसे द्यायचे आहेत तितके द्यायला मी तयार आहे, फक्त इतकं सांगा की बापूजी कसे आहेत? ते तर मजेत आहेत। हे बघ, त्यांना कोणताही त्रास देऊ नको हा प्लीज। काय करणार, आता त्रास त्यांना होत आहे। गुडघ्यात तर दुखणं आहेच, उठायला बसायला त्रास होतो, वरून त्यांची डायबिटीज पण हाय झाली आहे। अरे तू काय केलंस बापूजींना? मी काय करणार, काही वर्षांपासून त्यांची तब्येत अशीच आहे। खूप वर्षांपासून? ए एक मिनिट, तू कोणाच्या बापूजींबद्दल बोलतोय? अरे साई मी माझ्या बाबांचं बोलत आहे जेठालाल। शेतचंद खेमचंद मखीजानी। अरे मखीजानी तुम्ही परत फोन केला? अरे साई जरा पैशाची गरज होती म्हणून। हे बघ मुलानी मक्खीदानी मच्छरदानी जो कोणी तू आहेस, आम्ही आहोत मुंबई पोलीसचे इन्स्पेक्टर चालू पांडे। तुझं जेठालाल सोबत जे काही देणं घेणं आहे ते उद्या करतो। आज बिचाऱ्याची परिस्थिती नाजूक आहे, तुला माहितीये त्याचे वडील किडनॅप झालेत। आणि ऐक, परत जर का तू वेगळ्या नंबर वरून फोन केलास ना तर पेमेंट घ्यायच्या नादात खोट्याचं नव्हतं करून बसशील। काय चाललंय तुमचं? अरे यार हाय पोलीस इन्स्पेक्टर, पण मी सांत्वन करत होतो तर चुकून। आणि ऐक, ए आणि एक गोष्ट कट केला, आता तो परत नाही फोन करणार। थँक यू। आता काय करायचं बापूजींना कसं शोधायचं चालूजी पांडेजी? हे बघा तुमच्याकडे तर वर्षांचा अनुभव आहे, कोणता तरी मार्ग असेल की नंबर प्लेट नसताना आपण त्या व्हॅनला शोधू शकू। सोडी तू तर गॅरेज वालायस, तुला माहिती असेल की नंबर प्लेट नसलेली गाडीला कसं काय शोधू शकतो ते? पप्पू खूप जण आपल्या गाडीवर स्टिकर लावतात, नावं किंवा इतर काही लिहितात, तीच त्या गाडीची ओळख बनते। जर ह्या गाडीवर पण असं काही असेल ना तर आपण या गाडीला शोधू शकतो। गुड पॉइंट सोडी। थँक यू पांडेजी। प्रकाश ते गाडीचं फुटेज जरा परत रिवाइंड कर। हा रिवाइंड केलंस? नाही नाही हे नाही दुसरं वाला। पॉज। तो रस्ता मिळाला आपल्याला, आता तोही सापडायला आपल्याला। कसं कसं काय पांडे? हा झूम करा जरा। हे बघ नीट बघ, गाडीच्या मागे काहीतरी लिहिलेलं आहे। वाईट नजरवाल्या तुझं तोंड काळं। बघा तर चोर तो चोर वर शिरजोर, स्वतः वाईट काम करतोय आणि दुसऱ्याला बोलतोय तोंड काळं। आणि ते बघा कवटीचं चिन्ह पण आहे। हा तर डेंजर आहे ना। ह्याचा अर्थ काकाजी धोक्यात आहे। काकाजी नाही तो किडनॅपर धोक्यात आहे। आता आमच्यासाठी गाडीचा नंबर हा, आता आम्ही याला फॉलो करत करत किडनॅपर पर्यंत पोहोचणार आणि काकाजींना त्यांच्या जाळ्यातून सोडवणार। थँक्यू चालूजी पांडेजी। क्या बात आहे पांडेजी, क्या बात आहे, म्हणजे ह्याच्या मार्फत मुंबई पोलीस यांचा। क्या बात है, अजून आमचं मिशन पूर्ण नाही झालं। हां लेट्स मूव। प्रकाश थँक्स अ लॉट। थँक यू थँक यू प्रकाश। थँक यू थँक यू। गो गो गो। थँक यू। चला चला चला। आले आले आले। शांत व्हा सगळे, शांत व्हा सगळे। एक मिनिट सांगतो ना मी सगळ्यांना। मी सांगू ना? हां हां तुम्ही सांगा।
गाडीचा नंबर नाही मिळाला पण तिची ओळख पटली आपल्याला, ज्यामुळे ती ओळखायला आपल्याला खूप उत्सुक आहे. परमेश्वरा तुझे खूप खूप आभार रे बाबा. थँक्यू खुडायजी. म्हणजे नक्कीच काकाजींचा पत्ता लागेल. एक सेकंड पण पांडेजी, गाडीची ओळख काय हे तर सांगा आम्हाला, ज्याने आम्हाला कळेल की काकाजी कुठे आहेत ते. गाडी लाल कलरची वॅन आहे आणि त्याच्या मागे लिहिलं आहे, एकदम साफसाफ लिहिलंय, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. आणि ते खोपडीचं चिन्ह पण आहे ना त्याच्यावर. गुड ऑब्झर्वेशन जेठालाल. थँक्यू थँक्यू. पाटील साहेब, त्या कारचा मागच्या साईडचा फोटो काढून प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवा. जिथे पण ती कार दिसेल मला रिपोर्ट करा. होय साहेब. पांडेजी, आता आम्हाला काय करायला हवं? आपण पोलिसांची मदत करायची. मेन रोड वर जाऊन सगळ्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करायच्या आणि व्हॅनचं रूट शोधायला आपण त्यांची मदत करायची. बरोबर आहे. काही गरज नाही मदत करायची, काय नाही. पोलीस जनतेच्या मदतीसाठी बनलीय, तुम्ही आमच्यासाठी नाही बनलाय. आणि तुम्हा लोकांसमोर हात जोडून विनंती करतो की ही केस मला सॉल्व करायला द्या. आमची पण तुम्हाला एक विनंती आहे, काकाजींना शोधायला आमच्याकडून जे काही होईल ते आम्हाला करायचंय. प्लीज आम्हाला नाही नका बोलू. हे बघा पांडेजी, आम्ही असंच नाही बसू शकत. काकाजी आम्हाला सुद्धा फॅमिली मेंबर सारखे. आय एम सॉरी. मला फक्त जेठालालला घेऊन जावं लागेल. जर तुम्हाला यायचंच असेल तर आमच्या मागे येऊ शकता. पांडेजी थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आम्हाला परमिशन दिलीत म्हणून मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी पूर्ण सोसायटी तर्फे तुमचे आभार मानतो. हा टिफिन तर माझा आहे ना. हो तुमचाच आहे. मग तू घेऊन का फिरतोयस? नाही, ते तुम्ही जात होतात ना तेव्हा मी तुमच्याकडून घेतला होता, फिरत नव्हतो. मी देतो. अरे पाटील, शिशुपालजी त्यांना देऊन टाक ना. शिशुपालजी हा जरा ठेवा, साहेबांचा टिफिन आहे. भिडे भाऊ, मी आणि बागा भाऊ टॅक्सीची व्यवस्था करतो. आजोबांबद्दल काही कळलं का? कुणी किडनॅप केलं आजोबांना? मी त्याला सोडणार नाही. होय, मी पण त्याला सोडणार नाही. गुरुचरणजी, ओ जरा शांत राहा, शांत राहा. मीडियांकर, आम्ही कसं काय शांत राहू? आजोबांना कुणीतरी किडनॅप केलंय. तपो बेटा, शांत व्हा तुम्ही लोक. बघा, पोलिसांनी त्या गाडीचा पत्ता काढलाय, बस ते शोधायला जात होता. आम्ही पण तुमच्या सोबत येणार. ओके. आपण प्रत्येक सिग्नलचा सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आणि त्यानुसार आपल्या हालचाली. हो चला, काकाजींना शोधायचं मिशन सुरू करूया. बोले सोनिया. वाहेगुरुजी दा खालसा. वाहेगुरुजी की फतेह. चला 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 चला. हा ठीक आहे, समजलं ना. लवकर कर, फास्ट. ऐक, लाल व्हॅनचा बॅक साईडचा फोटो प्रत्येक ठिकाणी पाठव आणि ही गाडी जिथं कुठे दिसल साहेबांना लगेच खबर कर. लवकर कर. हा, आता आपली कोणती गाडी आहे बघा लवकर. तिथे वाटते आज पाऊस पडेल. छत्री वगैरे घेतलीस की नाही? छत्री तर नाही. पाटील साहेब, 4-5 छत्र्या घ्या. साहेब गाडी तर छत्री. गुड, चला लवकर. अरे बबिताजी, तुम्ही सगळे कसे येत आहे? आय गेस. एक काम करा ना, तुम्ही सगळ्या लेडीज आमच्या बरोबर या ना. नाही, इतकी जागा नाहीये गाडीत. तुम्ही एकट्या पुढे बसणार आणि मी एकटा मागे बसणार, तर मग बाकीची जागा खाली वेच जाणार ना, तर मग सगळ्या लेडीज ऍडजस्ट होतील ना. आणि आमचे हे दोन जेंट्स कुठे जाणार? कोण दोन जेंट्स? हे जे दोन मागे उभे आहेत ते कुठे जाणार? हा तर मग एक दोन लेडीज तर येऊ शकतात ना. बबिताजी तुम्ही आणि अजून कोणतरी या ना. नाही, इनफ जेठालाल, सॉरी. अरे जेठालाल, जर तुला असं एकटं वाटत आहे आणि जर सोसायटी मधलं कोणी कंपनी म्हणून हवं असेल तर मी येतो. अरे नाही, नको बोलतायत ना, आतमध्ये जागाच नाहीये. नाही जेठालाल, एक तर येऊ शकतो ना. चला चला चला, गो 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 गो, क्विक क्विक क्विक, चला चला, आपण लवकर चला. हा मी इथून येतो. अरे काय करतोय पोपटला? अरे माझी पूर्ण बॉडी लॉक झाली आहे म्हणून मी माझ्या हाताला फ्री करतोय ना असं हे.
अरे काय नाही बस ना बाबा असं वाटतं ना की सीट बेल्ट लावायची गरज नाही बाबा असं वाटत नाही पण सीट बेल्ट लावायची गरज गोरेगाव पोलीस स्टेशनहून इन्स्पेक्टर चालू पांडे बोलतोय हे बघा एक लाल कलरची व्हॅन आहे ज्याच्या मागे लिहिलं आहे बुरी नजर वाले तेरा मुह काला हा आणि त्याच्या मागे कवटीची निशाणी पण आहे हा त्या व्हॅन मधून एका म्हाताऱ्या माणसाला किडनॅप करून घेऊन चालले तू जिथे कुठे दिसेल त्याला थांबवा आणि मला इन्फॉर्म करा ओके आम्ही सगळ्यांना अलर्ट केलंय लवकरात लवकर तुझे वडील सापडतील थँक्यू थँक्यू चालूजी पांडेजी थँक्यू अरे काय करतोस पोपटलाल अरे ते तुमच्या खिशात ते कागदाचे तुकडे आहेत ना ते जरा हवे होते तो तर मी कधीच कचऱ्याच्या कुंडीत टाकला काय डस्टबिन मध्ये टाकले अरे असं कसं डस्टबिन मध्ये टाकलं तुम्ही अरे तो कामाचा कागद होता मॅरेज ब्युरोचा ऍड्रेस होता ना त्यात पोपटलाल सरबस अरे पण काकाजी इथे किडनॅप झाल्यात त्यांना शोधायचं तर तुला मॅरेज ब्युरोची पडली अरे बाबा मी विचार केला जोपर्यंत तिकडे पोहोचतोय तोपर्यंत मी जरा ऍड्रेस नोट करून घेतो मोबाईल मध्ये असं इकडे रेकॉर्ड करून ठेवतो असं कोण फेकतं अरे तुमचं लग्न झालंय माझं लग्न झालं नाही ना आता इथे लग्न काय लावलंय तू मला ऍड्रेस फक्त घ्यायचा होता काय पोपटलाल तू पण बरं ऐका एक गोष्ट अजून काकाजी भेटले ना तर येताना आपण त्याच रोडने जायचा जिकडे हा ऍड्रेस होता त्या मॅरेज ब्युरोचा भेटले तर म्हणजे काय अर्थ नाही मला म्हणायचे अरे म्हणजे चाचाजी मिळाल्याच्या नंतर आपण त्याच रोडने जायचं आणि तो ऍड्रेस नोट करायचा आणि मगच आपल्या सोसायटी मध्ये जायचं ठीक आहे ठीक आहे घग तू सिग्नल आलाय राईटला घेऊन गाडी बाजूला घे त्या सिग्नल पासून ते रेड व्हॅन उजवीकडे गेली डावीकडे गेली की सरळ गेली आपल्याला माहित नाही तर मग आता आता काय मग आपल्याला शोधायचंय मग माहिती कशी करून ती पुढे जी सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यांच्या मदतीने नाही नाही ते सीसीटीव्हीचं जे काही होतं ते आपण पोलीस स्टेशन मध्ये बघितलं ना चालूजी पांडेजी जेठालाल ते गोकुळधाम पासून या सिग्नल पर्यंतचं फुटेज होतं मग याच्या पुढचं सीसीटीव्ही फुटेज काय नाही घेऊन आलात गुड पॉइंट पाटील साहेब पुढचं फुटेज का नाही आणलं साहेब पेन ड्राईव्ह मध्ये जागा नव्हती जेठालाल आपल्याला त्या गाडीचा नंबर मिळवण्यासाठी तेवढ्याच फुटेजची गरज होती आता त्याच्यात नाही मिळाला म्हणून आपल्याला इकडे यावं लागलं तर मग आता पुढे काही दुकान आहेत त्यात कॅमेराज लावले त्यात आपण बघू आपल्याला नक्की समजेल जेठालाल ओ यारो आम्ही पण दोन्ही बाजूला जाऊन लोकांकडे चौकशी करतो मला पक्क माहिती आहे की ती व्हॅन लेफ्ट साइडलाच गेली असणार तुला असं का वाटतंय रे मोठे लोक बोलून गेले आहेत की वाईट लोकांचे विचार एकदम वाईट असतात खानरड्या नाल्यासारखे आणि मी ऐकलं आहे इथे लेफ्ट मध्ये एक चांगलासा मोठासा एक घाणेरडा नाला आहे तर मला पक्क वाटत आहे की ते अपहरण करणारे व्हॅन लेफ्ट साइडलाच घेऊन गेले असतील मला जे वाटलं ते मी सांगितलं बाकी तर ज्याचे जसे विचार हे बघ बघा किडनॅपिंगच्या केस मध्ये पोलिसांच्या डोक्याने चाललं तर जास्त बरं आहे चला आपण पुढच्या दुकानांचं फुटेज चेक करूया ठीक आहे अरे तुम्ही सगळेजण माझ्याच मागे काय आहे सगळ्यांना काय एकाच ठिकाणी चौकशी करायची काही लोक उजवीकडे जा काही डावीकडे जा
हा मग पांडेजी एक काम करूया, मी हाती भाऊ अब्दुल आणि पोपटलाल आम्ही राईटला जातो, कदाचित आमचा डिसिजन राईट असू शकतो। चला बघा टप्पूसेना आपण लेफ्टला जाऊया। सडी जरा नीट बघा भाऊ। हो हो जेठाप्रा। अरे मी लेडीज लोक इथेच थांबतो। हो आणि सगळ्यांनी इकडेच येऊन बेटा रिपोर्ट इकडे जाऊन द्यायचा आहे। ओके ओके चला 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 जरा बघा आपण ह्या बाजूला। ठीक आहे इथे कोणत्याच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा नाही, कधी अडकतील ना तेव्हा समजले ना। हे सगळे दुकानवाले असेच असतात, टेक्नॉलॉजी काय माहीतच नाही यांना। अय्यर भाऊ सगळे दुकानवाले असे नसतात, माझ्या दुकानात आहे सीसीटीव्ही। अरे जेठालाल मी तुझ्या दुकानाबद्दल नाही बोलत, मी तर इन जनरल बोलत आहे। शांत रा, ज्वेलरी शॉपच्या बाहेर बघा तिकडे कॅमेरा आहे। चला लेट्स गो। पोलीस वाले किती जिद्दीने माणसांना शोधतात ना। अरे एवढ्या जिद्दीने मॅरेज ब्युरो वाल्याने माझ्यासाठी जर मुलगी शोधली असती तर माझं एवढ्यात लग्न झालं असतं। बर पोपटलाल एक आयडिया आहे। काय? तू हे मॅरेज ब्युरो मध्ये उगाच पैसे वेस्ट करतोय। तू पोलिसांना सांग ना मुलगी शोधायला, ते अशी मुलगी शोधून देतील तुला। हे भिडे इकडे काकाजी किडनॅप झाले आहेत आणि तुला मस्करी सुचते। सुरुवात कोणी केली? चल आपण तिकडे जाऊन बघूया। चल चल। ए भिडे तिकडे पंक्चरचं दुकान आहे, चल जाऊन त्याला आपण विचारूया। हो जर गाडी इथून गेली असेल तर त्याने नक्की पाहिलं। चला चला विचारूया। पंक्चर वाले काका, तुम्ही कोणती लाल कलरची गाडी इथून जाताना पाहिलीत का? हो कधी बघितली, म्हणजे किती वेळ झाला, त्यात किती माणसं होती, त्यात कोणी वयस्कर माणसाला बघितलं? अरे भाऊ तुम्ही इतके प्रश्न इतके लवकर लवकर विचारणार तर मी कसे उत्तर देऊ? आरामात आरामात विचारा सगळं सांगतो। किती वेळापूर्वी गेली, आतमध्ये किती लोक होती, तुम्ही कोणत्या वयस्कर माणसाला बघितलात? अरे भाऊ प्लीज माझा ऐका तरी। अरे मला पण काहीतरी बोलू द्या। सकाळपासून तरी खूप गाड्या जाताना बघितल्या आहेत, तुम्ही कोणत्या लाल कलरच्या गाडीच्या बद्दल बोलत आहात? अरे ते मी समजावतो। हे बघा एक लाल कलरची वॅन होती, वॅन जिच्यावरती लिहिलं होतं भिडे भाऊ, वरती नाही मागे लिहिलं होतं, म्हणजे मागच्या बाजूला लिहिलं होतं बुरी नजर वाले तेरा मुह काला, आणि खोपडीची पण निशाणी होती ते। हा ते असतं ना डेंजर असं ते। अरे लवकर 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 आठवणा बाबा। अरे आठवणीत ठेवायचं मला काहीच प्रॉब्लेम नाही, स्मृती तर माझी खूप चांगली आहे। हा प्रॉब्लेम चष्म्याचा आहे। चष्म्याचा प्रॉब्लेम? गोष्ट अशी आहे की सकाळीच माझा चष्मा तुटला आणि अजूनपर्यंत रिपेअर होऊन आलाच नाही, आणि विदाउट चष्म्यानी मला 3 फुटाच्या पुढे काहीच दिसत नाही। आम्ही दिसतोय का? आपण 3 फुटाच्या आत आहोत ना, मग दिसत असणार। अरे बाबा आधी सांगायचं होतं ना चष्मा तुटला, मला काय दिसत नाहीये, फुकटचा टाइमपास करावा। हो ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, चला चला। चला आता आशा करूया की जिथे टप्पूसेना आणि सोडी गेल्या तिथे काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल। कुणास ठाऊक ती व्हॅन आजोबांना घेऊन कुठे गेली असेल, अशी व्हॅन इथे कुणीच नाही बघितली। अरे ती व्हॅन मिळेल तू काळजी नको करूस। ओय तो बघ मक्कावाला, चला त्याला विचारूया। चला चला लवकर चला। अरे ऐका भाऊ तुम्ही इथून लाल कलरच्या गाडीला जाताना बघितलं का? मोठी गाडी होती आणि त्याच्यात 4-5 माणसं पण होती। हो 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 एक लाल गाडीला थोड्या वेळी आधी जाताना बघितलं आहे। अरे बघितलं? कुठे बघितलं? कुठे बघितलं जाताना? कुठल्या दिशेला गेली? कुठे गेली ते तर माहित नाही, पण तुम्ही आकाशाकडे बघत जावा तुम्हाला भेटेल। आकाशाकडे? आकाशाकडे बघत बघत जाण्याने गाडी कशी दिसेल? आकाशात जिथे आगीचा धूर असेल तिकडेच तर असेल गाडी। एक मिनिट अंकल, तुम्ही कोणत्या लाल कलरच्या गाडीचं बोलत आहात? फायर ब्रिगेडची गाडी जी आग विझवायला येते। अरे आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला आग लागलीये आणि तुला मस्करी सुचते, तुला तर मी सोडणार नाही। मस्करी वाटते काय ह्याला? साहेब मी मस्करी नाही करत, खरंच बोलतोय। तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, आम्ही लोक फायर ब्रिगेडचं नाही, एक लहान लाल कलरची व्हॅन आहे त्याच्याविषयी बोलतो आहोत। मी अशी गाडी जाताना नाही बघितली। आशा करूया की गाडी सरळच गेली असेल, शेटजी आणि पांडेजींना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसली असेल। थँक्यू अंकल थँक्यू। चला अजून कुठेतरी जाऊन विचारू। चला 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 चला।
मित्रांनो, जेठालाल आणि इन्स्पेक्टर चारू पांडे दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतायत आणि बाकी मंडळी बाकीच्या ठिकाणी सगळ्यांना विचारत आहेत की त्या लाल गाडीत कोणती लोक होती, ते काकांना कुठे उचलून घेऊन गेले आणि सर्वात मोठा प्रश्न काकांना का घेऊन गेले, कुणाला काहीच माहिती नाहीये. या प्रश्नांचं उत्तर आता तरी नाही मिळत आहे. हे पण माहिती नाहीये की काकांना शोधलं कसं जाईल, काका भेटतील कसे. यावेळी मी काहीही सांगू शकत नाही, पण इतका नक्की सांगू शकतो की इथे जे काही होणार आहे ते धमाल मस्ती सोबत हसण्यासोबत. बस बघत राहा गोकुळधामची दुनियादारी, बघत राहा हसत राहा.